मी आमदार आहे ह्या तालुक्याचा, कारखाना तालुक्यात आहे. दीपकबाबा माझे आमदार आणि कारखाना चेअरमन, माझी चेअरमन, त्यांचं बोर्ड बिर्ड सगळं बारकात झालेलं आहे. आम्हाला काय फसवू नका तुम्ही. आम्हाला सगळं माहीत आहे, आम्हाला कायदे काढून माहीत आहे. तो आम्ही एलएलबी शिकली आहात. पण मी दीपकबाबाच्या आणि माझ्या वतीनं वचन देतो, आमच्या ज्येष्ठ मित्र मंत्री महोदयाच्या खासदार साहेबाच्या साक्षीनं, या कारखान्याच्या आवारात जोपर्यंत अभिजित पाटील फोन करून बोलवत नाही तोपर्यंत कधीही आयुष्यात मी पाऊल 25 वर्ष ठेवणार. तुम्ही फोन केला तरच आम्ही येणार. कारखान्याचं नेतृत्व 100% तुमचंच एकट्याच. आम्ही दोघं तुमचं कार्य करतं. आम्ही के देशमुख भाई पलीकड चंदूदादा आहे, आम्ही कार्य करतोय. जी जुळत आम्हाला तिथं नेतृत्व करायच्या सारे धडपडा परत अजून जुळलंय. तुम्हाला तुम्ही नेतृत्व करा, आम्ही तुमच्या पाठीमागा. तुम्ही सांगेल ते काम करतो. या ठिकाणी तुम्ही नेते, गेट जे बाहेर गेला का आम्ही नेते, तुम्ही कार्य करता. बाळासाहेब लय जवळचं पाहुण आहे, तुम्हाला माहित आहे. ह्यांची पंजी माझी आजी सख्यावर घ्यायच्या. कैलास पाटील मामा आहे तुम्ही. 55 वर्षांनी रोहल्याला मोहन आमचा आबासाहेब आले. 55 वर्ष हल्लच नाही. खुटीली मारली, उपसून उपसून हात फुटलं पाहिजे तर पा खुटी हलायचा. आता तुम्ही आलाय गडगड गड बोला, तर तुमची खुटी बिटी पुढा मारली. आधी कुठे जाय सांग गाबा तिघाला. आता आधी केटला एक, मला एक दीप गाबा नाही. परगावचा आता मतदारसंघ द्या तू, आम्ही बाहेर जातो. आता आधी तर ज्यावेळी अशी वेळ येईल, मी सांगतो आज बाळासाहेब तुमच्या साक्षीत, कर्तृत्वाची भारी आणि झेप मारू माझ्या सांगोला तालुक्यातल्या जनतेचं, शेतकऱ्याचं, गोरगरिबाचं, तरुणांचं घास आणि त्यांची चूल जर तुम्ही चांगली चालवली. ही शहाजी पाटील कापडं काढून पोस्टर बांधला आणि आमदार म्हणून निवडून आला. जय त्या मशीन मागत आलेला आहे.